नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीचा टॉपिक घटक ए टू झेड हा बघणार आहोत. ए टू झेड म्हणजे ए बी सी डीचे ए पासूनचे झेड पर्यंतचे सर्व शब्द या चित्रामध्ये शोधण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. काय म्हणतात ते, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली टू फाइंड ॲज मेनी ॲज वर्ड्स यू कॅन फॉर ईच ऑफ द लेटर्स फ्रॉम ए टू झेड. जास्तीत जास्त शब्द आपल्याला त्या चित्रामधून शोधायचे आहे. ए टू झेड म्हणजे एपासून ते झेडपर्यंत आणि ए बी सी डी एपासून झेडपर्यंतच आहे, जास्त नाही. तुमच्या लक्षात आलं असं, ए टू झेड हा शब्द आपण संपूर्ण काम करण्यासाठी देखील हा शब्दप्रयोग वापरतो. म्हणून इथं आपल्याला हा टॉपिक दिलेला आहे, ए टू झेड म्हणजे सर्व शब्द आपल्याला शोधायचे आहे. याच्यातले जे काही शब्द आपल्याला शोधायचे त्याला ए टू झेड म्हटलेले. आपण चला बघूया. चित्र जर तुम्ही बघितलं तर सकाळची वेळ आहे आणि सकाळची वेळ असल्यामुळे सर्वजण घाईत आहे. कोणी बसस्टॉपवर थांबलेलं आहे, कोणी विहिरीहून पाणी घेऊन जातं, काही गाड्या चालल्या, गाय चरत आहे, काही मुलं झेरॉक्स काढत आहे, त्यानंतर कोणी ड्रम वाजवत आहे. या सगळ्या चित्रामध्ये जे जे शब्द तुम्हाला सांगता येतील जास्तीत जास्त ते आपल्याला सांगायचे. चला तर सुरुवात करूया, इथून सुरुवात करूया आपण. आता या चित्रामध्ये चित्राचं जर बारकाईने तुम्ही निरीक्षण केलं तर आपल्याला काय काय दिसतं बघा. एक स्त्री आहे, तिच्या डोक्यावर भाजीपाल्याची टोपली आहे. यामध्ये आपल्याला पिनॅच पालकाची भाजी आहे. पिनॅच म्हणजे पालक. त्यानंतर ब्रिंजाल, पम्पकिन, कॅरट, रॅडिश, टोमॅटो, त्यानंतर या वुमेनच्या संदर्भात आपल्याला काय लिहिता येईल, काय सांगता येईल, सारी, बँगल्स. त्यानंतर पुढे जर आलो आपण तर इथं काय दाखवलेलं आहे बघा, हॅट, गॉगल, नोज, बॉटल, बॅग, औल, झेब्रा, बुक्स, टी शर्ट. आपण आपल्या कल्पनेने देखील वाढवू शकतो. त्यानंतर इथं हा मुलगा, हा वॉचमन बसलेला आहे, झोपलेला आहे. याचं आपण कॅप आणि हॅटमध्ये फरक आहे बघा. कॅप ही अशी असते आणि हॅट ही पूर्ण गोल असते. त्यानंतर शर्ट, पॉकेट, बेल्ट, पॅन्ट, शूज, चेअर, रॅट, कॅट, रोड, डॉग, टेल, इयर्स, टंग. त्यानंतर इथं जर लक्षपूर्वक जर बघितलं आपण, रोज, बटरफ्लाय, फ्लावर्स, ट्री, बनाना, लीफ, मंकी, रॅबिट, फ्लावर पॉट, गेट, वॉल, 17 नंबर. त्यानंतर इथं जर आपण बघितलं, झेरॉक्स मशीन, टेलिफोन, पेपर, फाईल, हनीबीज, बर्ड्स, एलिफंट, आईस्क्रीम, जोकर, कॅप,
पोस्टर, पैरट, मैंगो, बर्ड, नेस्ट, ब्रांच, पॉट, वुमन, वेल, सन, हिल्स, काइट, ट्रीज, हर्ट्स, देन बस्ट ऑफ बोर्ड, बॉय, फादर, मदर, ग्रैंडफादर, स्टूडेंट, बैट, ग्रास, ग्राउंड, शिप, हॉर्स, थ्रेड, स्काई, ड्रम, गर्ल, रिबन, फिश, फ्रॉक, एप्पल, एरोप्लेन, स्क्विरल, बॉय, अम्ब्रेला, सारी, वॉच, पर्स, स्टार, देन फ्लावर्स, फ्रॉग, पॉन्ड, सम इंसेक्ट्स, काऊ, हॉर्न, ड्राइवर, वैन, व्हील्स, हाउस, टॉवर्स, पाथ, रोड, शिप्स, त्यानंतर ही स्मॉल लेटर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड, आणि त्यानंतर हे कॅपिटल लेटर आहे. कॅपिटल लेटर नामाचं कुठल्याही तुमचं जरी नाव लिहायचं असेल तर कॅपिटलने आपण सुरुवात करतो. शहराचं नाव असेल, एखाद्या व्यक्तीचं, प्राण्याचं, वस्तूचं, कुठलंही नाव जर असेल तर त्याने आपल्याला आपण कॅपिटलनं सुरुवात करतो. त्यानंतर कॅन यू, यस यू कॅन, तुम्ही करू शकता, तुम्हाला काही करण्यासाठी दिलेलं आहे. राईट ऑल द स्मॉल लेटर ऑन अ सिंगल लाईन, सिंगल लाईनवर सगळे स्मॉल लेटर लिहायचे आहे. स्मॉल लेटर तुम्हाला माहिती आहे ना, हे स्मॉल लेटर आहे, हे सिंगल लाईनवर तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर राईट ऑल द स्मॉल लेटर्स ऑन द प्लेन पेपरवर देखील तुम्हाला लिहायचे. प्लेन पेपर म्हणजे ज्या पेपरवर लाईन नसते त्याला प्लेन पेपर म्हटलेले आहे. राईट ऑल द स्मॉल लेटर्स इन डिफरंट साईज, व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी. तुम्ही जे काही स्मॉल लेटर आहे तुम्ही मोठे पण काढू शकता आणि छोटे पण, त्याला त्याची साईज तुम्ही छोटी लिहू शकता. त्यानंतर राईट ऑल स्मॉल लेटर्स इन फॅन्सी शेप्स. फॅन्सी शेपमध्ये तुम्हाला ज्या जे शेप आवडतात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही ते काढू शकता की जेणेकरून तुमचा सराव होईल. राईट ऑल द कॅपिटल लेटर ऑन अ सिंगल लाईन, हे देखील तुम्हाला सिंगल लाईनवर लिहायचे. त्यानंतर प्लेन पेपरवर देखील कॅपिटल लेटर लिहायचे. त्यानंतर डिफरंट साईजमध्ये तुम्हाला ते काढायचे आणि फॅन्सी शेपमध्ये देखील तुम्हाला स्मॉल आणि कॅपिटल लेटर हे लिहायचे की जेणेकरून तुमचा सराव होईल. कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरमधला तुमचा फरक समजेल. तुम्हाला ए बी सी डी येते परंतु पुन्हा सराव म्हणून तुम्हाला इयत्ता पाचवीमध्ये हा सराव दिलेला आहे. निश्चितच तुम्हाला हा घटक समजला असेल. समजल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.